I shall read a book tomorrow. आता आपल्याला ह्या वाक्याचे भाग पाडायचे आहेत. काय करायचे? भाग. आय शॅल रीड अ बुक टुमारो. असे भाग पाडायचे, त्याला क्रमांक द्यायचे. पहिल्या याला द्यायचा एक, त्याच्यानंतर उलटे क्रमांक देत यायचं. दोन, तीन, चार. आणि आपण हे क्रमांक दिले त्याच्यानुसार त्याचं मराठीमध्ये भाषांतर करायचं. आय म्हणजे मी. मी आता उलट चालायचं. टुमारो म्हणजे उद्या. उद्या. अ बुक म्हणजे पुस्तक. शल रीड म्हणजे वाचेल. वाचेल किंवा वाचेन. कळालं? एक गोष्ट मी आपल्याला इथे समजावून सांगतोय. जेव्हा वाक्यामध्ये शल आणि त्याच्यासोबत शल आणि विल व त्याच्यासोबत मुख्य क्रियापदाचं पहिलं रूप मेन व्हर्ब वन असं जर आलं तर त्याला जोडूनच ल येतं, म्हणजेच भविष्यात एखादी क्रिया होईल असं. जसं की शल किंवा विल. गो जर घेतला आपण, शल किंवा विल, शल गो किंवा विल गो म्हणजे जाईल. जाईल शल किंवा विल म्हणजे शल गो किंवा विल गो म्हणजे जाईल. तसंच आपण जर समजा घेतलं आणखीन शल किंवा विल राईट. शल किंवा विल राईट म्हणजे लिहिल. ली ही ल ही गोष्ट लक्षात ठेवा. आलं लक्षामध्ये? आता बघा, ह्या वाक्याचं आपल्याला भाषांतर करायचे म्हणजे भाग पाडावे लागतील. यू विल गो टू द कॉलेज विथ युअर फादर. बघा काय केलं आपण. आता भाग पाडले, आता क्रमांक द्यायचे. याला एक द्यायचं, एक. आणि उलट देत राहायचं. दोन, तीन, चार. आता तुम्हाला याचं भाषांतर करायचे मराठीत. मग पहिल्यांदा काय आलंय? यू. यू म्हणजे तू किंवा तुम्ही. पहिल्यांदा आपण तू घेऊ. तू किंवा तुम्ही पण घेतलं तरी चालतं. आता उलट चालायचं. विथ युअर फादर म्हणजे तुझ्या वडिला सोबत. तुझ्या वडिला सोबत. वडिला सोबत. वडिला सोबत. टू द कॉलेज म्हणजे कॉलेजला. टू म्हणजे ला. कॉ ले ज ला कॉलेजला. विल गो म्हणजे जासील. जा सी ल किंवा जा सी न जासील. बघा किती बरोबर आले वाक्य, किती सोपं आहे. बघा ना, यू विल गो टू द कॉलेज विथ युअर फादर. तू तुझ्या वडिलासोबत कॉलेजला जासील. आता वाक्य दिसतंय बघा तुम्हाला. ह्याचे काय करायचे? आपल्याला भाग करायचे. ही विल आस्क अ क्वेश्चन टू हिज फादर. आता क्रमांक द्यायचे. कसे द्यायचे? पहिल्यांदा एक द्यायचं आणि त्याच्यानंतर उलटे, म्हणजे शेवटापासून. दोन, तीन आणि चार. आता काय करायचं? क्रमांकानुसार भाषांतर करायचं. एक क्रमांकाला काय आलंय? तो. ही म्हणजे तो. मग इथं तो लिहायचं. तो. आता उलट म्हणजे दुसऱ्या क्रमांकाला काय? टू हिज फादर म्हणजे त्याच्या वडिलांना किंवा वडिलाला. टू हिज फादर
त्याच्या वडिलाला किंवा वडिलांना 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 अ क्वेश्चन म्हणजे प्रश्न तीन नंबरला काय आलंय अ क्वेश्चन प्रश्न विल आस्क म्हणजे विचारी वी चा री ल किंवा विचारील किती सोपं आहे बघा विचारी किती वाक्य मोठं असते अशीच ट्रिक वापरायची दिसतंय वाक्य ही विल मॅरी विथ हर फ्रेंड भाग पाडायचे सी विल मॅरी विथ हर फ्रेंड क्रमांक द्यायचे एक त्याच्यानंतर उलटे क्रमांक द्यायचे दोन तीन वाक्य कितीही मोठं असू द्या अशीच ट्रिक वापरायची आता काय करायचं एक नंबरला काय आलंय सी सी म्हणजे ती मग ते लिहायचं सुरुवातीला ती आता उलट चालायचं विथ हर फ्रेंड म्हणजे तिच्या मित्रासोबत विथ हर फ्रेंड तिच्या मित्रासोबत मित्रासोबत तीन नंबर काय आलंय विल मॅरी म्हणजे लग्न करील लग्न करील करील किंवा करी न ती तिच्या मित्रासोबत लग्न करील आता इथं तुम्ही वाढू शकता टुमारो उद्या इन द गार्डन बागेमध्ये इन द टेम्पल मंदिरात इन द कोर्ट कोर्टात म्हणजे असं तुम्ही वाढवू शकता वाक्य तुमच्या मनाने पुढं जसं वाढवायचंय तसं आता पाच वाक्य घेऊया दे विल पुश द डोअर भाग पाडायचे दे विल पुश द डोअर क्रमांक द्यायचे एक उलटे दोन तीन याचं भाषांतर तुम्ही कमेंटमध्ये कमेंट करा धन्यवाद